जगात असे अनेक लोक आहेत जे कठीण काम सोपं करण्यासाठी वेगवेगळ्या जुगाडांचा शोध लावत असतात. सोशल मीडियावर अशा जुगाडू लोकांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण हातात रिकामा बॉक्स घेऊन वेल्डिंग करताना दिसत आहे. या तरुणाने केलेला जुगाड पाहून मोबाईल बनवणाऱ्या कंपन्या देखील थक्क झाल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका तरुणाने वेल्डिंग करताना वेल्डिंग शील्ड ऐवजी एका बॉक्सचा वापर केला आहे. शिवाय त्याने यावेळी चष्माही घातलेला नाही. खरं तर वेल्डिंग करताना डोळ्यांची खूप काळजी घ्यावी लागते, अन्यथा डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. मात्र व्हिडिओतील तरुणाने वेल्डिंग शील्ड वापरलं नाही आणि चष्माही घातला नाही, तरीही त्याला इजा झाली नाही. याचं कारण त्यानं एक अनोखं जुगाड केलं आहे. या जुगाडाचाच व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तरुणाने कार्डबोर्डच्या रिकाम्या बॉक्समध्ये आपला मोबाईल ठेवला आहे. त्या व्यक्तीने मोबाईलसाठी बॉक्समध्ये जागा बनवल्याचं दिसत आहे आणि तो त्या मोबाईलमध्ये बघून वेल्डिंग करत आहे. शिवाय त्याने वेल्डिंग करतानाचा प्रकाश डोळ्यावर पडू नये अशा पद्धतीने मोबाईल बसवला आहे आणि तो आपल्या कॅमेऱ्यात बघून वेल्डिंग करत आहे. त्यामुळे त्याच्या डोळ्यांनाही काही त्रास होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. या वेल्डिंग करणाऱ्या तरुणाचा जुगाड पाहून अनेक जण थक्क झाले आहेत.